पन्हाळगड पावनखिंड पदभ्रमंती मार्गाच्या विकासासाठी पंधरा कोटीचा निधी मंजूर झाला असून पावसाळ्यातील पावनखिंड मोहिमेत शेकडो शिवभक्तांच्या मुक्कामाची सोय होणार आहे या मार्गावरील तीन गावात बाराशे लोकांची राहण्याची व्यवस्था होईल अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली माने कुटुंबियांनी जनतेशी नाळ जोडली असून आपला मतदारसंघात सातत्यानं संपर्क आहे प्रत्येक गावात कामांना निधी दिल्याचा दावा खासदार माने यांनी केला इचलकरंजी शहराची चाळीस वर्षाची तहान भागूनही सुळकुड गावाला पाणी कमी पडणार नाही त्यामुळे या योजनेला विरोध होऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं छत्रपती शिवरायांसह बाजीप्रभू देशपांडेंच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंडीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय या परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून पावनखिंडीच्या मार्गावर मुक्कामाच्या तीन गावात विश्रामगृह बांधण्यासाठी चौदा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचा पायाभरणी शुभारंभ होणार आहे असं खासदार धैर्यशील माने आणि मुख्यमंत्री वैद्यकीय मदत योजनेचे प्रमुख मंगेश चिवटे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंती करणाऱ्या शिवभक्तांसाठी खोतवाडी करपेवाडी पांढरेपाणी या ठिकाणी मुक्कामासाठी सुसज्ज हॉल उभारण्यात येणार आहे तसंच शिवभक्तांसाठी दिशादर्शक फलक माहिती फलक आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत असं खासदार माने यांनी सांगितलं हातकणंगले मतदारसंघाच्या पर्यटनविषयक विकासाचा आराखडा बनवण्यात आला आहे त्यामध्ये खिद्रापूर मंदिर नुरसिंहवाडी कुरुंदवाड आंबा या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी निधी उपलब्ध होणार कोल्हापुरात येणारा पर्यटक तीन ते चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यात राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचं महायुतीचं ध्येय आहे दोन हजार एकोणीस साली अठरा जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या त्यामुळे शिंदे गटाला अठरा जागा मिळाव्यात अशी मागणी आहे त्या अनुषंगाने महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे मतदारसंघात संपर्क कमी झाल्याबद्दल विचारला असता हा विरोधकांचा स्टंट आहे असं त्यांनी सांगितलं मतदारसंघाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात जास्त निधी आपण उपलब्ध केलाय शिवाय मतदारसंघातील प्रत्येक गावात का विकास कामांसाठी निधी दिलाय आपण कामासाठी निवडून गेलोय आणि गेल्या पाच वर्षात आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचा दावा खासदार माने यांनी केलाय काम करत असताना निश्चितपणे आपल्या कामाला न्याय देणं पदाला न्याय देणं ही सगळ्यांची जबाबदारी असते आणि मी काम करत असताना मी फार ग्राउंडेड मी फार धक्केबाजपणे काम करणारा माणूस नाही मी माझं माझं ग्राउंडेड काम करतो मी जिल्हा परिषद ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलंय त्यामुळं जनतेची नाळ जोडतच आमचं कुटुंब आलंय आणि आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर ह्या चर्चा आणि आरोप सर्वच मतदारसंघामध्ये असतात हे एका मतदारसंघातला कुठल्या मतदार हे असत नाही तुम्ही देशातले पाचशे खासदारांच्या मतदारसंघामध्ये गेलात तर ॲग्रेसिव्हली बोलायचं काय तर एकच संपर्कात नाही म्हणायचं किंवा तो दिसत नाही म्हणायचं हे म्हणायचे हे स्टंटबाजीचे काम असतात पण जी लोकं कामात असतात ती कदाचित तुमच्याच कामामध्ये ठिकठिकाणी काम करतात लोकशाही पद्धतीनं काम करत असताना टप्प्याटप्प्यानं काम मी खासदार इचलकरंजीला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी सुळकुड योजनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी एकशे साठ कोटी रुपयांचा सा निधी दिलाय त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे त्यानंतर या योजनेला विरोध सुरू झालाय सुळकूड गावाची हद्दत ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी बंधारा आहे त्यामुळं सुळकूड गावाला मुबलक पाणी मिळाल्याशिवाय इचलकरंजीला पाणी मिळणार नाही असं असतानाही निरर्थक विरोध केला जातोय स्थानिक राजकारणामुळे एखादा प्रकल्प रद्द होत असेल तर ते चुकीचं आहे असंही खासदार माने यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रशांत साळुंखे युवराज काकडे उपस्थित होते